कृषि योद्धा संघटनेचे ज्ञानेश्वर खरात पाटील यांचे शेतकऱ्यांसह कृषीधन सीड्स जालना या कंपनीवर मुक्कामी ठिय्या आंदोलन। बुलढाणा जिल्ह्यासह चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांनी गेल्या खरीप हंगामात कृषीधन सीड्स या कंपनीचे बियाणे खरेदी केले आणि ते बियाणे उगले पण त्याला शेंगा लागल्यास नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन झालेच नाही। संबंधित प्रकरणाचे शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी लोणार जिल्हा बुलढाणा यांच्याकडे तक्रार केली। तालुका कृषी अधिकाऱ्यांनी या बाबीची तपासणी केली असता त्यामध्ये 74% जास्त भेसळ आहे असं लेखी निरीक्षण नोंदवलंय। हा संबंधित प्रकार लक्षात घेता कृषीधन कंपनीने सर्टिफाईड बियाणे म्हणून हे बियाणे विकले, परंतु शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की जर यामध्ये 74% भेसळ आहे तर मग हे बियाणे सर्टिफाईड कसे असेल, कारण सर्टिफाईड बियाण्याला अनुवंशिक आणि भौतिक शुद्धता ही 98-99% असली पाहिजे। म्हणून ज्ञानेश्वर खरात पाटील यांनी कृषीधन या कंपनीचं लायसन्स कॅन्सल करावं, कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी आणि बीज प्रमाणीकरण एजन्सीमध्ये ज्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करून बोगस बियाणाला सर्टिफाईडची मान्यता दिली त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी अशी यावेळी मागणी करण्यात आली आहे। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। मी आज कृषीधन सीड्स प्रायव्हेट लिमिटेड जालना या बियाणे सीड कंपनीमध्ये आलेलो आहे। या ठिकाणी चिखला तालुका लोणार देवगाव उभे तालुका चिखली आणि विदर्भातील आणि मराठवाड्यातील जे सोयाबीन पट्टा आहे ही मोठी कंपनी आहे, यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना एकरी ज्या ठिकाणी 10 क्विंटल उत्पादन होत होतं त्या ठिकाणी 1.5 आणि 2 क्विंटल उत्पादन झालेलं आहे आणि संबंधित या कंपनीनं भेसळ केलेली आहे। वास्तविक पाहता सर्टिफाईडच्या नावाखाली यांनी जे बियाणं विकलं, सर्टिफाईड बियाणामध्ये फिजिकल प्युरिटी आणि जेनेटिक प्युरिटी हे 98-99% मेंटेन ठेवायला पाहिजे, तो कुठल्याही प्रकार या ठिकाणी पाळला गेलेला नाहीये। आणि जे कृषी अधिकारी आहेत तालुका लोणारचे आणि कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख आहेत डॉक्टर साहेब आहे, यांनी सुद्धा लेखी निरीक्षण नोंदवलेलं आहे। त्यांनी सांगितलेलं की या बियाणामध्ये 76-80% भेसळ आहे। जर 76-80% भेसळ असेल तर ते बियाणं सर्टिफाईड कसं असू शकतं? मग याच्यामध्ये स्टेट सर्टिफिकेशन एजन्सी आणि कृषीधन सीड्स प्रायव्हेट लिमिटेड हे दोन्ही गुन्हेगार आहेत। या दोघांमध्ये व्यवहार झालेला आहे, यांच्यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार आणि मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। तो भ्रष्टाचार बाहेर काढून त्या स्टेट सर्टिफिकेशन एजन्सीचे संबंधितचे अधिकारी आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी आणि या सीड्स कंपनीचं कृषीधनचं हे सीड्स लायसन तात्काळ रद्द करण्यात यावं आणि याची दखल कृषी मंत्र्यांनी घ्यावी अशी आमची विनंती आहे। जोपर्यंत शेतकऱ्याला या कंपनीकडनं मदत मिळत नाही आणि इथं सीडचं लायसन रद्द होत नाही आणि त्या संबंधित एजन्सीवर कारवाई होत नाही, ते निलंबन होत नाही, तोपर्यंत आम्ही ही कंपनी सोडणार नाही। मग याच्यानंतर आम्हाला इथून कृषीचं आयुक्तालय आहे पुण्याला, तिथे जायची गरज पडली चालेल किंवा मंत्रालयात सुद्धा आम्ही जाऊ, पण या संबंधित शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही। प्रतिनिधी निलेश कोल्हे, न्यूज पुणे 24, चिखली बुलढाणा। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।